आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। भटक्या विमुक्त जातीचा मेळावा काँग्रेसच्या वतीने सोलापुरातील नेहरू नगरच्या ग्राउंडवरती घेण्यात येणार आहे। यासंबंधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोलापूर दौऱ्यावरती येणार आहेत। या पार्श्वभूमीवरती सोलापुरातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या मैदानाची पाहणी केली आहे। काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमातीचा मेळावा नेहरू नगर इथल्या शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मोठ्या मैदानावर रविवारी दुपारी संपन्न होणार आहे। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते परिश्रम घेत असून या मेळाव्यासंदर्भातील कामाची पाहणी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नेहरू नगर इथल्या मैदानावर जाऊन केली। यावेळी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमातीचे शहराध्यक्ष भारत जाधव, सुभाष चव्हाण, मनोज अलगुलवार आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। दरम्यान हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत अशी घोषणा माजी सभापती सुभाष चव्हाण आणि शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी पाहणी दरम्यान केली। या प्रसंगी भटके विमुक्त जाती जमातीचे पदाधिकारी, सदस्य तसेच काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेस कमिटी याच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जीएनटी विभागचे अध्यक्ष माननीय मदनजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वालेजी, त्यांच्याबरोबर सर्व असलेले सहकारी पदाधिकारी, हा जो मेळावा घेण्यात आलेला आहे माननीय मदन जाधव यांच्या मार्गदर्शनातून, नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्व आज महाराष्ट्राला जी गरज आहे त्या गरजेपोटी आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं संदेश गेला पाहिजे। काँग्रेस पक्षाचं ध्येयधोरण प्रत्येक घरोघरी गेली पाहिजे। ते सामान्य लोक असू दे, व्हिजेंटी असू दे, ओबीसी असू दे, त्यांच्या दारापर्यंत काँग्रेसचे प्रचार झाला पाहिजे आणि काँग्रेसच्या माध्यमातून या सर्व समाजाचं जे काही योजना, जे काही कामकाज आहे त्या सामान्य जनतेचं काम आहे या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी, आणि काँग्रेसचा एक माध्यम धरून आम्ही या व्हिजेंटीचं सर्व जे काही अडीअडचणी आहे त्या काँग्रेसच्या माध्यमातून सोडवण्यासाठी हा मेळावा घेण्यात आलेला आहे। ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिजेंटी म्हणजे भटके विमुक्तचं मोठ्या प्रमाणात मेळावा आयोजित केलेला आहे। ह्या मेळाव्याचे संयोजक माझे मित्र सुभाषभाऊ अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष, उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मेळाव्याला कमीत कमी सोलापूर शहरातील जिल्ह्यातील जवळजवळ नाही म्हणलं तर 10-15 हजार लोक येतील आणि हा मेळावा मोठ्या प्रमाणात सक्सेस करायचं काम सर्व काँग्रेसचे पदाधिकारी लागलेले आहेत। कारण नानाभाऊ सोलापुरात प्रथम येत आहेत, पण इथे त्यांचं आदेश आहेत, सुशीलकुमार शिंदेचे आदेश आहेत की हा मेळावा मोठ्या प्रमाणात चांगलं यशस्वी करा, जास्तीत जास्त लोकांना आणा। त्यासाठीचे एवढं मोठ्या मैदान या इथे घेण्यात आलेलं आहे आणि हे इथं मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्तीचं मेळावा होईल। ह्याच्यानंतर दुपारी 3 वाजता सोलापूर शहरामध्ये मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हेरिटेजमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचा मेळावा होणार आहे। तिथं सुद्धा जवळजवळ 3-4 हजार पब्लिक येतील, मोठ्या प्रमाणात ते सुद्धा मेळावा होईल। दोन्ही मेळाव्याचे आयोजन हे सोलापूर शहर काँग्रेस कमिटी व सोलापूर शहर भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्व पदाधिकारी कामास लागलेले आणि हे मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व आवाहन करतो व सोलापूर शहरातील जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना, सर्व काँग्रेसप्रेमींना विनंती करतो की आपण सर्वजण इथं उपस्थित राहावे।